ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी आवाज उठवणाऱ्या भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्या विरोधात लाचलुचपत कडून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। बेशिबी मालमत्ते प्रकरणी किशोर वाघ यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। बेशिबी मालमत्ते प्रकरणी चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ या 15 दिवसांपूर्वी एसीबीकडून त्यांनी गुन्हा दाखल केला। एसीबीच्या खुल्या चौकशीत समोर ही माहिती समोर आलेली आहे। कोट्यवधींची बेशिबी संपत्ती आहे आणि किशोर वाघ हे मुंबईतल्या परेल इथल्या गांधी स्मारक रुग्णालयात वैद्यकीय अभिलेख ग्रंथपाल या पदावरती कार्यरत होते आणि 5 जुलै 2016 रोजी ह्या प्रकरणात एका प्रकरणात 4 लाख रुपयांची लाच घेताना अटक झाल्यानंतर किशोर वाघ यांना निलंबित करण्यात आलं होतं। विशेष म्हणजे चित्रा वाघ यांच्या पतीची ही खुली चौकशी त्या आत्ता ज्या पक्षात आहेत त्या भाजपची राज्यात सत्ता असताना सुरू करण्यात आली होती आणि ह्या प्रकरणामुळे चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्याची तेव्हा चर्चाही होती। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आता प्रवीण दरेकर आहेत भाजपचे, आपण त्यांच्याशी चर्चा करूया। दरेकर जी, आपण पाहतोय किशोर वाघ आता अडचणीत सापडलेले आहेत, काय सांगाल ह्या सगळ्या प्रकरणाबद्दल? चित्रा वाघ यांनी पूजा चव्हाणचं प्रकरण ज्या पद्धतीनं लावून धरलंय, पोलिसांचं ज्या पद्धतीत दुर्लक्ष आहे, सरकारची दडपशाही आणि प्रकरण दाळपून ठेवण्याचा जो प्रयत्न आहे त्याचा राग या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न सरकारच्या माध्यमातून पोलीस या ठिकाणी करतय। कारण तो गुन्हा काय आज घडलेला नाही, त्या गुन्ह्याच्या संदर्भात चौकशी होऊ शकते, माहिती देऊ शकतो, परंतु आज चित्रा वाघ यांना त्या ठिकाणी प्रेशर करून या विषयापासून परावृत्त करायचं अशा प्रकारचा डाव सरकारचा त्या ठिकाणी आहे आणि पोलीस प्रशासन अशा पद्धतीनं वापरून घेतलं जातंय। महाराष्ट्राच्या इतिहासात महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कुठल्याही सरकारने अशा प्रकारचं सूडभावनेनं त्या ठिकाणी पोलिसांचा वापर करत या ठिकाणी प्रत्येकाला दाबण्याचा दडपण्याचा प्रयत्न दुर्दैवाने या राज्यामध्ये होताना दिसतोय आणि तोच प्रकार आज चित्रा वाघ यांच्या बाबतीत। प्रवीण दरेकर, आपल्या आपल्या सोबत आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे देखील आहेत, ते देखील तुम्हाला काही प्रश्न विचारू इच्छितात। दीपक, काय तुम्ही प्रश्न विचारू शकता थेट प्रवीण दरेकरांना? बहुधा त्यांचा फोन कट झालेला, आपण तुमच्याशीच चर्चा करूया या संदर्भात। प्रवीण दरेकर, आपण म्हणताय की एकूण आत्ता हे सगळ्या पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी चित्रा वाघ यांनी आवाज उठवला आणि त्यानंतर आता किशोर वाघ ह्यांचं नाव आता किंवा लाचलुचपत अधिकाऱ्यांचा चौकशीत आता कोट्यवधींची समोर आलेली आहे। सगळंच सुरू असताना मात्र भाजपची सत्ता असतानाच त्यांची चौकशी सुरू झाली होती, त्याबद्दल काय सांगाल? ही चौकशी तेव्हाच सुरू झाली होती आणि तेव्हाच लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार त्यांच्यावरती कारवाई होणार होती। अगदी बरोबर आहे आपलं, त्या प्रकरणामध्ये चौकशीला आमची कुठलीही हरकत नाही, चौकशी पूर्ण व्हावी, तपास त्या ठिकाणी व्हावा। आता चित्रा वाघ यांची परिस्थिती आम्हाला माहित आहे, आजही त्यांच्यावर त्या ठिकाणी बँकांचं कर्ज आहे, ते कर्ज बाजारी त्या ठिकाणी आहेत आणि त्याच्यामुळे कुठनं कोट्यवधीची मालमत्ता त्या ठिकाणी आली, कुठनं त्या ठिकाणी मिस अप्रोप्रिएशन झालं। मी तुम्हाला अगदी दाव्यानं सांगतो, मी तर जाहीर आज माध्यमांच्या समोर आपल्या माध्यमातून सांगतो, चित्रा वाघ यांच्याकडे जर संपत्ती असेल तर त्या ठिकाणी मी म्हणाल ते त्या ठिकाणी आव्हान स्वीकारायला तयार आहे। आजही त्यांच्याकडे जे काय त्रोटक आहे ते पूर्णपणे कर्जात डुबलेले आहेत आणि असं असताना आपण एखादी लढाऊ महिला आघाडीवर त्या ठिकाणी काम करत असेल, समाजातल्या न्यायासाठी त्या ठिकाणी लढत असेल, विशेषतः महिलांसाठी त्या ठिकाणी जर लढत असेल तर मला वाटतं अशा प्रकारे मुस्कटदाबी हे लोकशाहीला घातक आणि मारक आहे असं माझं स्पष्ट मत आहे। बरं, धन्यवाद या संपूर्ण प्रतिक्रियेबद्दल आपण दिलेल्या। छत्रपतींचा विचार म्हणजे